हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळीजण? तर मित्रांनो, आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, अक्षय तृतीया कशाबद्दल सेलिब्रेट म्हणजे साजरा केली जाते हे मला तुम्ही नक्की म्हणजे कमेंटमध्ये सांगा. तर आज म्हणजे माझ्या आजोबा घरी जेवायला येणार आहे, तर आज मी खूप खुश आहे. कारण आता खुशीच राहणं लागेल, जरी पण ते नसले तरी पण आज ते जेवायला येईले. तर चला, तर हे बघू शकता कशा प्रकारे आम्ही अक्षय तृतीया साजरा करतो. तर हे बघू शकता, आता मामा शेतामध्ये गेला होता आणि शेतातून ना हे पळसाचे पानं आणले होते. तर हे बघू शकते मित्रांनो, हे अशी पळसाच्या पत्रवाई करत असते. तर हे बघा, हा केलेला आहे ग्लास. तर हा ग्लासच आहे, तर हा मी माझ्या हाताने केलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे हा ग्लास केलेला आहे, इथं केलेला आहे पत्रवाई. तर हे बघू शकता, पहिल्यांदा म्हणजे अशा पत्रवाया राहत होत्या लग्नामध्ये जेवायला, आणि असं म्हणजे याचा यूज जास्त करत होते. आणि आता त्या कागदाच्या आणि थोडं ते काय असतं म्हणजे प्लास्टिक सारखं येत आहे, तर ते चांगलं नाही आहे. पण पहिलं बघा, जुनं ते सोनंच असतं. तर पहिल्यांदा अशा पत्रवाया राहायच्या. तर हे बघा, दोन केलेलं आहे मी. मी खरंच तर मित्रांनो बघू शकता, तर अशाने का दोन पत्रवाया केलेल्या आहे. तर चला, हे आहे पोथीचे पानं. तर बघा, याला मी घेऊन काढलेलं आहे. बघा किती मोठं मोठ्याली पानं आहे. तर मित्रांनो, हे जे पानं आहे ना, मी पाण्याने म्हणजे धुऊन काढले, तर याच्यावरून पाणीच पळायला लागलं. म्हणजे पाणी याच्यावर थांबतच नाही आहे, असे थेंब मोतीसारखे उगळते. तर मित्रांनो, चला तर हे बघू शकता इथे. मित्रांनो, आता घरामध्ये आता माझ्या आजोबाचा फोटो आहे, तिची पूजा केलेली आहे. तर आता राहिला फक्त निवेद्य दाखवायचं देवायला. तर हे बघू शकता घरामध्ये काय काय केलेलं आहे जेवायला. तर हे बघा, आणि मी सांगते की आजपासून अक्षय तृतीयापासून आमच्या घरी ना रस केला जातो, आमरस केला जातो, आणि इथून पुढे आम्ही आमरस खातो. तर असे आधी ना अक्षय तृतीया होईपर्यंत म्हणजे आम्ही ना आमरस करत नाही आहे. हे बघू शकता, तर इथं केलेलं आहे पापड. तर बघा, इथं पापड केलेलं आहे, खाली आहे कुरडया. तर बघा, हे आहे कुरडया, पापड सगळं काही केलेलं आहे. आणि आज बनवलेलं आहे आमच्या घरी आमरस. तर मित्रांनो, या तुम्ही सगळेजण आमरस खायला. तर मित्रांनो, हे आहे पळसाच्या पानाची पत्रवाई. तर मित्रांनो, आता या पत्रवाई मध्ये दादाला निवद्ध ठेवायचं आहे, म्हणजे माझ्या आजोबाला. तर चला ठेवूया. बघू शकता किती गरमी होईल. तर बघा, इथं मामी आता इथं चपात्या करायला. तर बघा, इथे चालले आमच्या चपात्या शेगडीवरती. आणि हे बघू शकता इथं काय काय केलेलं आहे. तर याच्यामध्ये आहे भात, आणि याच्यामध्ये आहे आलूची भाजी म्हणजेच बटाट्याची. तर बघा किती मस्त स्वयंपाक केलेला आहे, आणि रस सुद्धा केलेला आहे. तर चला, इथं केलेला आहे हे काही शेवाळ्या. तर बघा, ह्या ना मॅगी सारख्या दिसायला. जर कोणाला माहीत असेल शेवाळ्या काय असतात, तर याला मॅगी समजून घ्या तुम्ही. याच्यामध्ये केलेलं आहे भजे, वडे. हे आहे वड्या, हे ना कशाचे केलेले, मुगाच्या दाईच्या वड्या आहे ह्या, आणि हे आहे भजे. तर चला, याच्यामध्ये मस्त झाकून घेते. तर चला आता फटाफट आम्हाला लगेच निवेद्य वगैरे देवाला ठेवायचा. ते काय आहे मामा? आणि हा, मी गेले होते माझ्या मम्मीच्या घरी म्हणजे बुलढाण्याला. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तर हे बघू शकता, इथं दिले आहे माझ्या मम्मीने तांदूळ. तर हे बघा, हे आहेत तांदूळ सांडले माझ्याकडून थोडे थोडे. तर बघू शकता मित्रांनो, इथं मांडलेली आहे पूजा. तर इथं लाईट नाही आहे, कारण आता ह्या लाईट जास्त हे नाही राहत, म्हणजे त्याचा कायचा प्रकाश नाही राहत. हा, तर मित्रांनो बघू शकता इथं मांडलेली आहे पूजा. तर हे बघू शकता, ही आहे माझे आजोबा. तर चला, माझं दर्शन घेते. तर बघू शकता मित्रांनो, इथं काढलेली आहे रांगोळ. तर इथं आमचं आहे देवघर. बघा मित्रांनो, हे आहे आमचं देवघर. तर चला आता मला नाही का देवाला म्हणजे निवेद्य ठेवायचं. तर चला पटापट आता देवाला निवेद्य ठेवून देते मी. तर चला पटापट आवडते. तर बघा, इथं मामान घेतली आहे चपाती. मला आमरस दाखवायचं होता. आमरस कुठे ठेवला म्हणत फ्रीज मध्ये असा कुठं असणार तू काय नवीन आले तुला माहित नाही. तर मित्रांनो, आता मी इथं देवाला निवत ठेवून गेले, आणि बाहेर ठेवलेला आहे तुळशीचा निवत. तर चला आता तुळशीला निवत ठेवू आपण.
मित्रांनो बघू शकता, इथं ठेवलेलं आहे माझ्या आजोबाचं निवत. तर हे बघू शकता, हा आहे माझ्या आजोबाचं निवत. आणि याच्यामध्ये काय काय आहे आता हे तुमच्या सगळ्यांना व्यवस्थित नाही दिसणार, तर मी तुम्हाला मी तुमच्या सगळ्यांना जेवायच्या वेळेस सांगून देईन. तर हे बघा, इथं ठेवलं आहे तुळशीचा आणि दुकानातला निवत. तर चला पहिला आता तुळशीला निवत ठेवून देऊ. कुठे मंदिराच्या वरती ठेवलेलं होत. तर चला मित्रांनो आता ठेवू आपण तुळशीला निवत. आता पाणी कशावर, आता एका हातामध्ये पाणी आहे आणि एका हातामध्ये फोन. तर चला फटाफट आता मी फोन कुठे ठेवू, धरायला कोण नाही. चला चला आता राहिला दुकानातला निवड ठेवायचा. संकू दुकानात निवड ठेवून ये ना. काय म्हणलं तू? नाही नाही मग कोणाच आहे? चला मित्रांनो मी ठेवून येते आता दुकानामध्ये निवड. शेवणी याच्यात तेल पण नाही आरती. आता तेल संपले टाकणं लागेल त्याच्यात. बोर चालू. तर बघा मित्रांनो इथे आता केलेला आहे बोर चालू. तर हे बघू शकता आणि उन्हाळ्यामुळे जास्त पाणी नाहीये. तर आम्ही आता इथे नळी काढलेली आहे. तर बघा इथं आता भरायला पाणी. हा दोन तीन दिवसाच्या नंतर बोर चालू केल्यावर पाणी जास्त येतं, म्हणजे असं पाणीच नाही येत. काय म्हणत होत मामा तू? टाकणं लागेल आता. तर चला मामा तू येणार होते इकडे, तू जवळ दिला असता. घरात काय चाललं तुला माहित नाही ना का? चला मित्रांनो आता मी इथं केलेलं आहे फोन उभा आणि आता मी ठेवते ते भरत. मित्रांनो बघा किती ऊन झालं. तर चला आता हे सगळं निघ पाणी आपण तुळशी मध्ये टाकून देऊ. ठेवलं मामा हे पंचपाल कसं लागत होत? याच्यात ओडी ऍड केली, एक ही राहिली होती. हा ही आहे पोतीची, गडबडीत केली त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित नाही झाली. छान झाली उलट, गडबड मध्ये केलेली वस्तू चांगली होत असत. ठेवलं नाही अजून का? तरी तर आणून ठेवलेलं आहे. तर आता मामा गेलेला आहे बाहेर. तर हे बघा माझा अवतार कसा झाला. मी बघा मित्रांनो मी काय लिहिलेलं आहे आरशावरती, शिवानी जालनाही. व्यवस्थित नाही दिसाय ना ते. मित्रांनो बघू शकता इथं आणलेलं आहे देवाचं ताट. तर हे बघू शकता हे आहे देवाचं ताट आणि काही दादाचा. तर मित्रांनो मी म्हणजे आम्ही सगळेजण घरचे आहे ना, माझ्या आजोबाला आणि दादा म्हणत होतो. तर आता दादाचं इथं निवद आणून ठेवलेलं आहे. इथं पण ते बघू शकता मित्रांनो हे आहे ग्लास. तर बघा अशा प्रकारे असतं. तर मित्रांनो बघा किती गरमी होईल इथं, माझा अवतार बघा कसा झाला. तर मित्रांनो बघा किती ऊन पडलेलं आहे इथं, या उन्हामुळे जास्तच गरमी होईल. अरे बघा किती ऊन पडलेलं आहे. काय नाही सांगितलं मामा? चला बघा बाहेर किती गरमी होईल इथं. तर मित्रांनो आता खूप ऊन झालेलं आहे आणि गरमी तर एवढी होईल, बापरे म्हणजे खूप जास्त गरमी होईल. तर चला आता करूया आपण जेवण. तर मित्रांनो असं तर मी तुमच्या सगळ्यांना सांगू नाही शकले की काय काय केलेलं आहे जेवायला. तर हे बघू शकता मी आता ताट वाढून घेतलेले. तर हे बघा काय काय केलेलं आहे इतर. तर हे बघा हा आहे आमरस, हा आहे आलूची भाजी, हे आहे कुरडया, ही नाही ही सांडई आहे, ही कुरडई आहे आणि पापड तर मी घेतलाच नाही. तर पापड इकडं आहे, पापड नाही घेतला मी. आणि हे बघा इथं आहे भात, हा आहे भात, हा आहे शेवाळ्या, इथं आहे चपाती आणि हे आहे भजे. म्हणजे भज्यामध्ये ना म्हणजे ते चवळीचे पानं सुद्धा टाकलेले आहे. पापड आहे, हा पापड, हा पापड राहिला ना. आणि पापड राहिलेला आहे, डबल भेंडी राहिली आहे आणि गवारच्या शेंगा सुद्धा राहिल्या. ते काही टाकत बसत नाही आणि त्या मला आवडत सुद्धा नाही आहे. तर चला आता हे इथे घेतलं आहे मी, फटाफट फिनिश करते. कुठे वाड्या? त्या वाड्याने घेतल्या मी. तर ह्या वाड्या सुद्धा राहिलेल्या आहे. तर हे नाही घेतल्या मी. तर चला आता करूया आपण जेवण. तर हे बघू शकता सगळे जेवण करायला लागले. इथं करत आहे भरत,
तिथं बसलेला आहे मामा, तिथं बसलेला आहे संस्कार आणि मामा, तिथं बसल्या मामी वाढून द्यायला.